सुरू। मित्रांनो, आधुनिक शेती शेळीपालन जे काय ट्रेनिंग चालू आहे याचा हा दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसाचं दुपारचं सत्र आता तुम्हाला अगोदरच क्लिअर करतोय। आता ब्रेक नाही आहे ह्या सत्रामध्ये, ब्रेक याच्यामुळं नाही कारण वातावरण बिघडलं आहे। 10-15-20 मिनटामध्ये कधीही पाऊस येऊ शकतं इथं, पण ढगाचा अंदाज घेऊन लाईव्ह सुरू केलेला आहे। आजच्या सत्रामध्ये विशेष करून हे बाहेरच घेणार होतो, पण उद्याचं मेडिसिन थोडंसं आज, कारण बाहेर पाऊसची शक्यता आहे म्हणून ऑफिसमध्ये शूट करतोय। ठीक आहे, तर इथं काय करणार आहे, शेळीपालनातली सगळ्यात महत्त्वाची औषधी, सगळ्यात महत्त्वाची औषधी म्हणण्यापेक्षा जी सरासरी जास्त प्रमाणात वापरल्या जातात ही सगळ्यात महत्त्वाची औषधी। काय आणलंय कोंबड्याला? कांदा आणलाय काय? बरं, तांदूळ का? ठीक आहे, जी शेळीपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वापरली जाते, पाठीमागं बोर्डावरती मी लिहून ठेवलेलं आहे, तसं टेन्शन घ्यायचं नाही। ही सगळी जेवढी मेडिसिन आहे, 250 ते 350 प्रकारच्या ओरली पाजायच्या मेडिसिन आणि आपल्या ज्या टॅबलेट आहेत बोळस, ह्या सगळ्या तुम्हाला मी तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती डिटेलमध्ये PDF स्वरूपात पाठवून देणार आहे। का? माहिती असावी म्हणून आपल्याकडे, आपण शेळी पालक आहेत, बरोबर आहे का? तर मी सॅम्पल स्वरूपात काही ठेवलेल्या आहेत ज्या की आपण सरासरी रोज इथं वापरतो शेळीपालनाच्या ह्याच्यात, महत्त्वाच्या कोणत्या आहेत ह्या गोष्टीवरती एक ओघळवाणी चर्चा, म्हणजे एक सर्वसाधारण चर्चा डिटेलमध्ये तुम्हाला पुस्तकं ज्यावेळेस पाठवेल त्यावेळेस अजूनही डिटेलमध्ये समजावून सांगेल। पण इथं आता ह्या सगळ्या गोष्टी इथं आपण भातामध्ये दाखवून घेऊन तुम्हाला सांगता येतात मला की बाबा हे अशा अशा स्वरूपाचं आहे म्हणून। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, शेळीपालनातल्या औषधी पाजण्यासाठी आपण इंजेक्शनांचा वापर करतो। हे 50 ml मोठं, हे काय वापरात येत नाही, हे 60 ml हे पण मोठं आहे। त्याच्यानंतर हे इंजेक्शन आहे 20 ml, असेच 10 ml 5 ml सगळे इंजेक्शन इथं ठेवलेले आहेत आपण। हे बघा, इथं पडलं हे आहे छोटं 2.5 ml, कारण लहान पिल्याला आल्बेंडाझोल जे जनताचं औषध आपण पाजतो त्यावेळेला त्याचं प्रमाण किती द्यावं लागतं, 1.5 ते 2 ml पर्यंत, काय काय वेळेला 1 ml, मग ते कसं पाजणार भैया फोनाला, ते कसं पाजणार? तर त्याच्यासाठी तुम्हाला छोटं 2.5 ml इंजेक्शन घ्यावं लागणार। हे सगळे इंजेक्शनानं का पाजायचे हो, धरे ठेव, कसं असतं, एक तर आपल्याला औषध किती पाजायचं आहे हे झाकणामध्ये घेतल्याच्यानंतर अंदाज कळत नाही। झाकणातलं किंवा एखाद्या दुसऱ्या वाटीमधलं घेतलेलं औषध शेळीला पाजताना शेळीनं झटका मारला, इकडे तिकडे गेली, काय झालं, तर तुमचं अर्धं औषध खाली सांडत आहे, म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला उपयोगीच येत नाही आहेत की बाबा आता हे पाजते वेळेस मग ते सांडा उंडी हे नासधूस आणि तेवढं महागडं आणलं आहे आपण। म्हणून इंजेक्शनामध्ये घ्यायचं, किती पाहिजे, उदाहरणार्थ 10 ml पाजायचं एखादं औषध। आता हे कॅल्शियम आहे, हे कॅल्शियम आपल्याला पाजायचं किती, 10 ml, तर मग काय करायचं, ह्या बाटलीतलं औषध काढायचं सगळं, हे औषध झाकणामध्ये घ्यायचं असं। आधी कोणतंही औषध पाजवते वेळेस बाटली व्यवस्थित हलवायची, हलवल्याच्यानंतर झाकणामध्ये घ्यायचं आणि झाकणामध्ये घेतलेलं जे औषध आहे ते जितकं पाजायचं एका शेळ्या तितकं इंजेक्शनामध्ये ओढून घ्यायचं। उदाहरणार्थ 5 ml डोस, इतकं 5 ml डोस याच्यामध्ये तयार झाला, मग हा डोस शेळीला पाजवते वेळेस शेळीचा जो जबडा असतो, तोंड असते, त्याच्या एका बाजूला जिभेच्या कडेला इंजेक्शन असं मध्ये घालायचं, सुई काढून फेकून दिली बरं का आपण, रिकामं इंजेक्शन आहे, हे असं त्या ठिकाणी टाकायचं आणि अलगद हलक्या हातानं मध्ये प्रेस करायचं इंजेक्शन, म्हणजे ते सगळ्याला सगळं औषध तोंडाच्या आतमध्ये जात आहे आणि तोंड वरतीच ठेवायचं शेळीचं दोन्ही पायाच्या मध्ये धरलं, त्याचा लाईव्ह डेमो तुम्हाला शेवटच्या दिवशी देणार आहे मी। मग हे अशा स्वरूपात ही पाजण्याची पद्धत आहे, सोपी पद्धत आहे, सगळ्याला सगळं औषध बी पडतंय, शेळीच्या व्यवस्थित ठसका लागत नाही, काही नाही जातंय आणि नासधूस होत नाही, पुन्हा इंजेक्शनामध्ये असं पाणी घेऊन जरासं धुवायचं आणि धुऊन इंजेक्शन ठेवून द्यायचं। ही सगळ्यात सोपी पद्धत औषध पाजायची शेळ्याला। मग ही सगळी जी आहेत ही लिक्विड स्वरूपातली, आपण टॉनिक म्हणून कोणती देतो आणि औषधी म्हणून कोणती देतो, ही सगळी इथं तुम्हाला दाखवतो। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, शेळीपालन करणाऱ्या व्यक्तीनं 3 गोष्टी सगळ्यात पहिले लक्षात ठेवायच्या, 3 गोष्टी, एक म्हणजे कॅल्शियम, दुसरं म्हणजे लिव्हर टॉनिक आणि तिसरं म्हणजे जंताचं औषध। उदाहरणार्थ ओस्टोवेट कॅल्शियम, रिओकॅल कॅल्शियम, ठीक आहे, असे भरपूर आहेत, हे दोनच म्हणून नाही, त्याच्यानंतर लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिकमध्ये लिओ 100, त्याच्यानंतर तुमचं लिओ 52, त्याच्यानंतर ब्रोटॉन, ब्रोटॉन कुठे गेलं रे, ब्रोटॉन पाजायला नेलं वाटतं तिकडं,
ब्रोटांचा डबा पाजायला नेलेला आहे, पिवळ्या रंगामध्ये असतो, काय अडचण नाही. तुम्हाला ते फोटोमध्ये पाठवेल मी खाली, कारण काय काय आपल्याला पाजायला त्या ठिकाणी लावत. आणि हे झालं म्हणजे कॅल्शियम लिव्हर टॉनिक आणि जंताचं औषध. जंतामध्ये अल्बोमार, त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात फेमस बरेच जण वापरतात हायटेक आणि अल्बेंडाझोल, प्लेन अल्बेंडाझोल जे असतं पिल्लांसाठी. थांबता स्पष्ट करतो, हे ए बी डी नावाचं हे डेमो सांगायला तुम्हाला, कॅल्शियम लिव्हर टॉनिक आणि जंताची औषधं ही का गरजेची आहेत, वाढ आणि विकासासाठी आणि दुधाच्या वाढीसाठी शेळीला, शरीराच्या वाढीसाठी पिल्लाला सगळ्यात महत्त्वाचं कॅल्शियम. कोणतं बी द्या, तुमच्याकडे ज्या कंपन्या भेटतात त्याच्यानंतर रिओकॅल म्हणा, हे ओस्टोवेट म्हणा, हे लिटर लिटरचे डबे आहेत, हे 10-10 ml मोठ्या शेळीला आपल्याला पाजता येतं. आता ही औषधं हीच म्हणून नाही, आता मी कोण्या कंपनीची ब्रँडिंग सांगत नाही आहे, जे मी माझ्या फार्मवरती वापरलेत, जे मी वापरतो, जे मला योग्य वाटतात ते तुम्हाला दाखवतो मी, बरोबर आहे का. मी सहसा बऱ्यापैकी नमुने कवर केलेत, असं नाही की ह्या कंपनीने मला 2 पैसे दिलेत म्हणून तुम्हाला सांगलं मग काय घेणं देणं नाही. आपण कधी पैशासाठी किंवा ॲडव्हर्टाईजमेंटसाठी काम करत नाही. कॅल्शियम लिव्हर टॉनिक आणि अल्बेंडाझोल म्हणजे जंताचं औषध, ही झाली वाढ विकासासाठी. ज्यावेळेस तुम्हाला कुठेतरी वाटतं की बाबा आपल्या माझ्या शेळीची भूक वाढत नाही, पिल्लांची भूक वाढत नाही, म्हणजे ते खायलेत पण कमी खायलेत, मंदगतीनं खायलेत, तेवढं काय त्याच्यामध्ये म्हणजे असा ताव दिसत नाही आहे. एखाद्या शेळीची भूक मेली म्हणा किंवा तुम्ही जंताचं औषध पाजलेलं आहे, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं लिव्हर टॉनिक देणं. मग लिव्हर टॉनिकमध्ये तुम्हाला मी सांगितलं लिव्ह 100 आहे माझ्याकडं, आयुर्वेदिकमध्ये लिव्ह 52 आहे, हिमालया कंपनीचं लिव्ह 52 हे सगळ्यात बेस्ट लिव्हर टॉनिक म्हणून सध्या वापरलं जातं. ब्रोटॉन पण आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी लिओटास, हे इंटास कंपनीचं लिओटास, हे पण बऱ्यापैकी आपण वापरतो. हे लिव्हर टॉनिक काय करतात, जे पिल्लं आहेत त्या पिल्लांच्या वाढीमध्ये, भूकवाढीमध्ये आणि ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांच्या भूकवाढीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात लिव्हर टॉनिक. म्हणून लिव्हर टॉनिक पाजायचं किती, याच्या 2 पद्धती येतात, उपचारात्मक एक वेगळं आणि रोजच्या आहारामध्ये ज्यावेळेस त्याच्या वाढीसाठी एक भाग आहे तो वेगळा. उपचारात्मकमध्ये काय करायचं, काय झालं, उपचारात्मकमध्ये काय करायचं तुम्हाला सांगतो. आता शेळी आजारी आहे किंवा तिला आता आपण काहीतरी एक विशिष्ट आजारातून बाहेर काढलो, त्यावेळेला याचा डोस वेगळा असतो आणि जनरली रोजच्या भूकवाढीसाठी किंवा त्याच्या वाढ विकासासाठी एक डोस वेगळा असतो. सहसा मी तुम्हाला पहिली गोष्ट क्लिअर करतो मित्रांनो, ही जेवढी औषधी वापरायची तुमच्या जवळच्या व्हेटरनरी डॉक्टरचा सल्ला घ्या, आवर्जून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी सहसा देऊ नका. मी सुद्धा सगळ्या औषधी ह्या आमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशी देतो आणि आमच्या डॉक्टर म्हणजे PhD झालेले आहेत, त्यांची डिप्लोमा डिग्री PhD सगळं झालेलं आहे. डॉक्टर प्रदीप साळवे सर, ते प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात. आणखी बरेच डॉक्टर या महाराष्ट्रातले बरेच डॉक्टर मंडळी आहे, ती चांगलं सहकार्य करतात मला प्रत्येक गोष्टीमध्ये, चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्यामधून पण बरंच काय शिकायला भेटतं. म्हणून सांगतो उपचारात्मक डोस वेगळे आणि रोजचे वेगळे. लहान पिल्लू आहे, 1-2 ml लिव्हर टॉनिक त्याच्या वाढीसाठी द्यायचं, किती दिवस द्यायचं, 8-10 दिवस सलग द्या. उपचारात्मक डोस हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्यायचा, तो थोडासा मोठा असू शकतो, ठीक आहे. हे झालं लिव्हर टॉनिक. आता शिफ्टिंग करतो मी शेळीपालनामध्ये जे महत्त्वाचे रोग येतात. हे बघा, आता शेळीपालनातले आजार, लसीकरण हा मुद्दा मी तुम्हाला स्पेशली नंतर सांगणार आहे. आता सध्या फक्त एक वापरायची रेग्युलरची औषधी सांगतो आहे. शेळ्यांना माझ्या लागली संडास, समजा आपल्याकडे पिल्लांना शेळ्यांना संडास कॉमन आहे, कॉमनली ह्या 2 गोष्टी पाहायला भेटतात आपल्याकडं. तर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं वापरल्या जाते ती म्हणजे एक संडासची गोळी आणि संडाससाठी पावडर. कॉमन गोष्ट आहे पिल्लांची संडास, शेळ्यांची संडास. हे नेब्लॉन नावाचं पावडर भेटते बघा, हे पावडर घ्यायचं आणि सल्फा नावाची गोळी, सल्फाडिमिडीन नावाची गोळी असते, मोठी असते, आता मोठ्या जनावरामध्ये वापरली जाते. दुसरी एक छोटी गोळी असते या ठिकाणी थोडासा ठसका लागला, पाणी दे बघा. लहान पिल्लांना ज्यावेळेस संडास लागते आपल्या, त्यावेळेस ओटू नावाचं औषध,
ओफ्लॉक्स ओझेड किंवा ओ टू हे कॉमन आपल्याकडे वापरलं जातं बरं का. ओफ्लॉक्स ओझेड किंवा ओ टू नावाचं हे अल्बोमार आहे. या ठिकाणी ओफ्लॉक्स ओझेड होतं रे, काल कोणीतरी घेतलं होतं दाखवायला मी, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोळी मी तुम्हाला दाखवू लागलो, ही पिवळी गोळी संडासची. तुम्ही कॉमन सरकारी दवाखान्यातले जरी आणली तरी चालते, किंवा याला सीफ्लॉक्स टी झेड म्हणतात आपण, सीफ्लॉक्स टी झेड ही सल्फा डीमेडिन म्हणजे सल्फा गोळी. आता ही कशी द्यायची संडाससाठी, कॉमन पहिला आजार घेतला आपण संडास. आणि हे नेबलॉन पावडर, मी शेळी पालक बोलतो बरं का, मी कुठला डॉक्टर नाही किंवा अजून कुठली गोष्ट नाही, हे सगळ्या गोष्टी अभ्यासल्यात, अनुभव घेतलेत, माझ्या शेळीला दिलेत अनुभव बघितलेत म्हणून तुम्हाला एक मार्गदर्शन किंवा सजेशन म्हणून सांगायलो. नेबलॉन पावडर काय करायचं, माईक बंद करायला, माईक बंद करून घ्या. ही गोळी जी द्यायची, जर मोठ्या शेळीला द्यायची तर अर्धी गोळी आणि अर्धा चमचा पावडर एक डोस, आणि पिल्ल्याला जर द्यायची तर हिचे तीन तुकडे करायचे, एक एक तुकडा सकाळ संध्याकाळ, आणि अर्ध्या चमच्याला थोडं कमी पावडर. ज्यावेळेस यांनी दबलीच नाही मग ही सीफ्लॉक्स टीजेड गोळी पिल्ल्याला द्यायची अर्धी गोळी, मोठ्या शेळीला द्यायची एक गोळी द्या. यांनी संडास कवर होते. किंवा सगळ्यात सोपं, छोटी डब्बी भेटते बघा लहान लेकराच्या संडासची औषध असते ओ टू नावाचं, ओ टू त्याची, त्याचा फोटो व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवणार, त्याच्यामुळे निश्चिंत राहा, फक्त समजून घ्या. ह्या गोष्टी द्यायच्या, पाण्यामध्ये विरघळायची. आता काय करायचं, उदाहरणार्थ ही गोळी आहे आता आपण काढलेली, ही सल्फाची गोळी आहे, ही गोळी फोडायची. आता ही गोळी येते ही एवढी, ठीक आहे, झाडेस कंपनीची आहे. हिचे तीन तुकडे करायचे आहेत आपल्याला, एक हा तुकडा, एक दुसरा तुकडा, हा तिसरा तुकडा, हे तीन तुकडे झालेत बरोबर आहे, तुम्हाला दिसले तीन तुकडे. हे तुकडा काय करायचा, वाटी घ्यायची एखादी वाटीमध्ये. आता उदाहरणार्थ ही आहे, ह्या गोळीचा पुरा बुगा करायचा आणि पाणी टाकायचं, थोडंसं विरघळायची, आणि विरघळली ही गोळी सगळी. विरघळल्याच्या नंतर जे तुम्हाला हे नेबलॉनचं पावडर म्हणलं होतं, हे बी पावडर थोडंसं चमच्यामधलं ह्याच्यातच टाकायचं. मोठं इंजेक्शन घ्यायचं आपलं, पाण्यात मिक्स केली, हे इंजेक्शन घेतलं, पाणी पूर्ण विरघळलं, ह्या इंजेक्शनं सगळी गोळी ओढून घ्यायची मध्ये, जाचं पिल्याला पाजायचं. सोपी पद्धत आहे का नाही? ह्या स्वरूपामध्ये कोणती बी गोळी, हीच म्हणून नाही, तुम्ही कोणती बी गोळी ज्यावेळेस तुम्ही द्यालात त्यावेळेला, ठीक आहे. संडास, सर्दी, शेळी पालनामध्ये सगळ्यात जास्त लोकांना परेशानी असते सर्दी. ज्यावेळेस तुमच्या शेळ्यांना सर्दी होते त्यावेळेला ती सर्दी दूर कशी करायची? आता मी खूप जणांना सांगितलं, वाफ द्यायची मशीन कुठे ठेवली रे, मशीनमध्ये आहे. हा एक डब्बा भेटतो बघा, हे वेपोरेबर किंवा स्टीमर, तुमच्याकडे जे म्हणतात किंवा जे भेटतं आहे ते, ही मशीन घ्यायची 250-300 रुपयाला एक असते. आणि ह्याच्या सहाय्यानं लाईटला लावायची, आतल्या बाजूला पाणी टाकायचं, आणि त्याचे भांडे असतात, त्या भांड्यामध्ये जसं तुम्हाला हे होईल तसं छोटेसे ते नोजेल वगैरे त्याला ही ठेवून द्यायची. याची यात गरम पाणी तयार होते आणि वाफ वर येते. त्या वाफामध्ये कशाची वाफ द्यायची, तर निलगिरीच्या तेलाची वाफ द्यायची. निलगिरीच्या तेलाची बॉटल इथं ठेवली, ऐन वेळेला सगळी औषधी सापडत नाही बघा. आता एक छोटेसे दादा, निलगिरीचं तेल कुठं ठेवलं, कोणत्या मधल्या डब्यात, हे बघा एक छोटंसं निलगिरीचं तेल असतं. हां, ही बॉटल जी आहे एवढीच बॉटल असते छोटीशी. ह्या बाटलीतले चारच थेंब घ्यायचे. आता तुम्ही हे सुई टाकून इंजेक्शनानं घेऊ शकता, सगळ्यात सोपं, जी तुम्हाला इंजेक्शन वापरता येईल त्याच्यानुसार. चार पाच थेंब त्या मशीनमध्ये टाकायचे आणि त्याची वाफ द्यायची आपल्या शेळीला सर्दीसाठी. हा सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय. 20 रुपयाला बॉटल भेटते ही निलगिरीच्या तेलाची, कॉमन. हे नजर समजा तुमच्या शेळीची सर्दी दबलीच नाही, तर तुम्हाला थोडंसं हायर ट्रीटमेंटवर जावं लागतं. जनरली मी शेळी पालक या दृष्टीनं सांगायलो तुम्हाला, मग काय करायचं, इंड्रोजन प्लस किंवा इंड्रोस्ट्रॉंग किंवा आपल्याकडं इंड्रोटास BH आहे, हे इंड्रोटास BH ह्या स्वरूपाची औषधं आपण वापरायची. तुम्हाला ते लिव्हरटॉनिक ब्रोटॉन म्हणलं होतं का, त्याचं डब्बी इथे, हे ब्रोटॉन आहे, झूम करूनची काय गरज नाही, अरे ग्रुपवर टाकणार आहे ना सगळं काही दाखवायला, काय इथं काय पाहिल्यावर नाव थोडंच लक्षात राहणार आहे. हे इंड्रोटास BH, इंड्रोस्ट्रॉंग, इंड्रोजन प्लस, इंड्रोस्ट्रॉंग, इंटॉक्स, नेटकॉफ,
असे सर्दीचे औषध येतं. ही औषध पण सेम काय करायची, आपण झाकणामध्ये घ्यायची, काढून थोडीशी अगोदर हलवायचं, झाकणात काढायची, इंजेक्शनानं थोडीशी ओढायची आणि जनावराला पाजायची. ही कॉमन औषधी आहे, ठीक आहे, सर्दीसाठीची. मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात तुमच्या शेळीपालनातल्या, सर्दी आणि संडास या दोन जर संपल्या तर मग बाकीच्या आकस्मित येणाऱ्या गोष्टी असतात. ही बॉटल तुमच्यापैकी बऱ्याच जणाला माहिती असेल, बघा बऱ्याच जणाला माहिती आहे. कोणाला माहिती आहे का लाईव्हमधले सध्या जे चालू आहे त्याला ही बॉटल कोणती आहे, कशासाठी वापरतात, बाया पाहिली कीच कळते. म्हणजे मग तुम्ही शेळीपालन मन लावून करीना झालात, मग तुम्हाला वाटल्या माहीत नाहीत म्हणल्यावर, बरोबर आहे का? ही इन्वोलॉन नावाची बॉटल, इन्वोलॉन, राईट, करेक्ट आहे, जार पडण्यासाठी. नाव नंबर लिहून ठेव भया, त्याला 100 रुपयाचे बक्षीस द्यायचं आपल्याला. ती कोणी सांगितली कमेंट, त्याला एक ससं गिफ्ट करू नाही तर आपण. ठीक आहे, हे इन्वोलॉन नावाचं औषध आहे जे की जार पडण्यासाठी वापरलं जातं. हे इन्वोलॉन आणि इथं बाजूला आहे एक्झापार नावाची, दोन्ही पण तुम्हाला दाखवतो. आणि इन्वोलॉनच्या टॅबलेट पण असतात, हे बघा ह्या गोळ्या, हे इन्वोलॉनची टॅबलेट पण भेटती. हे एक्झापार नावाचं औषध जे की जार पडण्यासाठी वापरलं जातं आणि हे इन्वोलॉन नावाचं. काय होतं, शेळीची डिलिव्हरी होते, बरोबर आहे. डिलिव्हरी होणं म्हणजे ते पिल्लू, पिल्लाच्या सोबतचं पूर्ण ते असलेली घाण वगैरे सगळी जमा झालेली शरीरामध्ये गाभण काळामध्ये जेवढ्या काही प्रक्रिया झाल्या होता आणि जो काही पदार्थ तयार झाला आहे हा सगळा पदार्थ त्याला बाहेर टाकायचा, गर्भपेशीचं तोंड उघडं असते काही दिवस. ही सर्व घाण पडण्यासाठी, जार पडण्यासाठी हे मदत करतात हे औषधं. प्रमाण किती, आता आपल्याला काम येणार आपलं 50 ml इंजेक्शन. कुठं गेलं हे टप्पूच्या टप्पू इंजेक्शन जे आहे, 60 ml जे इंजेक्शन आहे का, आता कामी पडते आपल्याला. हे इन्वोलॉनचं बॉटल घ्यायची किंवा एक्झापारची घ्यायची, 50 ml काढायचं पूर्ण, हे पूर्ण इंजेक्शन भरून घ्यावं लागतं. ह्याचा डोस मोठ्या शेळीसाठी 50 ml पाजावं लागतं. आणि तुम्ही जर समजा छोटी शेळी असेल एखादी 30 kg आसपासची तर तिला 30 ml, 40 kg असेल 40 ml, 50 kg असेल 50 ml, सोपं गणित, चला ठीक आहे. हे औषध पाजलं 2 ते 3 घंट्यात जार पडतं आहे, नाही पडा 5 घंट्याच्या नंतर परत रिपीट करू शकता, परत रिपीट, लक्षात. हे आता याच्यात आयुर्वेदिक पण काही गोष्टी आहेत, त्या आयुर्वेदिकचे सगळी एक माझ्याकडे PDF तयार केलेली आहे मी, ती तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवून देईल, ठीक आहे. हे महत्त्वाचं, गोळी, गोळी पण वजनानुसार द्यायची असते. सहसा एक गोळी, फार फार तर 2 गोळ्या, तुम्ही जर लय मोठं जनावर असाल पडतच नसेल तर 2 गोळ्या द्यायच्या. ही कॉमन गोष्ट आहे. आता कॅल्शियम जो सगळ्यात महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगितला होता, बेस्ट जर म्हणलं तर सगळ्यात जास्त चांगला रिझल्ट आतापर्यंत मला रिओकॅल डॉगमध्ये आस्कल्पेट आणि इथं ओस्टोवेट असे काही कॅल्शियमच्या बॉटल आहेत यांनी मिळतो. हे काय करायचं, हे ओस्टोवेटचं येते वेळेस काय होतं आहे, ही कॅल्शियमची लिटराची बॉटल आणि याच्यासोबत वायमरल, वायमरल नावाचं मल्टीविटॅमिन, सगळ्यात म्हणजे फीड सप्लिमेंट म्हणून हे समजा हे होते. तर ह्याच्यात खूप सारे विटॅमिन्स आणि ह्याच्यात कॅल्शियम, ही बॉटल सगळी ह्याच्यात ओतून द्यायची, हलवायचं. आणि हे आपली जी गाभण शेळी आहे आणि जी पिल्लाची शेळी आहे, दुपती शेळी आहे, तिला रोज 10-10 ml पाजायचं. तुम्ही 5 ते 10 ml दरम्यान किती बी पाजू शकता, काही प्रॉब्लेम नाही. झाकणामध्ये घ्यायचं सेम, कोणतं बी औषध व्यवस्थित हलवायचं, शेक वेल बिफोर असं ते दिलेलं असतं प्रत्येक बाटलीच्या वरी, कारण व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतरच पाजायचं. तर हे झालं कॅल्शियमचं, कळालं का भूमिका काय आहे. दूध वाढीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे, हाडांच्या विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे, वाढ आणि विकासामध्ये म्हणजे पूर्ण शरीराच्या वाढीमध्ये कॅल्शियम सगळ्यात जास्त गरजेचं असते. दुपत्या जनावरामध्ये कॅल्शियम हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, आलं लक्षात. तर ही झाली कॅल्शियम. आता लिव्हर टॉनिक पण तुम्हाला सांगितलं. दुसरा मुद्दा आहे तो मल्टीविटॅमिन, मल्टीविटॅमिन लय वेळेस नाव ऐकलं मी पण बऱ्याच जणांना म्हणतो, सर आमची पिल्ले थोडेसे लुळे झाले तर चक्रव्यूह पडायले तर जागेवर गोलगोल फिरायले तर विटॅमिनच्या कमतरतेमुळं. मग हे मल्टीविटॅमिन आहे काय आणि या मल्टीविटॅमिनचं काय भूमिका आहे. हे आहे आपल्याकडं मल्टीस्टार, त्याच्यानंतर हे आहे आताचं ते तुम्हाला वायमरल दाखवलं ते, त्याच्यानंतर बाकी असे भरपूर आहेत. पण उदाहरणार्थ सगळ्यात जास्त आपण मल्टीस्टार वापरतो जनरली मी तरी. आणि दुसरं एक लहान पिल्लामध्ये वापरायचं ते बेवॉन नावाचं, एक छोटी बॉटल असते माणसाची, ती बहुतेक मी आता आतमध्ये ठेवलेली आहे, ती पिल्लांना पाजण्यासाठी सध्या चालू आहे. मल्टीस्टार याच्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन एच, व्हिटॅमिन सी, झिंक, कोबाल्ट, त्यांचे सेलेनियम, हे असे भरपूर प्रकारचे
विटॅमिन्स असतात जे की त्या पिल्लांच्या विकासासाठी सगळ्यात जास्त गरज, हे लय देण्याची गरज नसते. थोडंसं तुम्ही सांगा मला, आपण जर समजा एखादी फोडणी टाकायलो, कोणते बी याचे, आता फोडणी म्हणलं हे म्हणलं लगेच कोंबड्याची फोडणी टाकली, म्हणजे कोंबडं शिजवायला टाकलं ना आता त्याला लगेच इकडं भाजी करायची. हे बघा, फोडणीमध्ये मसाला जो असतो, कोणता बी, कर्णफूल असो, तेजपत्ता असो, किंवा तुमची दालचिनी असो, किंवा इतर कुठलंही, त्याची भूमिका किती असते हो? फार थोडीशी, पण पूर्ण भाजीला त्याचा एक आस्वाद पूर्ण भाजीवरती त्यांनी असा पसरवलेला असतो. त्या भाजीच्या चवीमध्ये त्याचा एक विशिष्ट भूमिका बजावतो. तसं हे व्हिटॅमिन्स आहे. हे तुमच्या पिल्लांच्या वाढीसाठी थोडंच लागते, पण अतिशय महत्त्वाचं असते रेग्युलरमध्ये असणं. म्हणून जी लहान पिल्लं जन्मलेली आहेत त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी ते फक्त त्यांना फक्त माईकडून दूध भेटते. ते लाव भया, लाव. त्यांना फक्त माईकडून दूध भेटत असते, आणि हे दूध फक्त त्यांना विकासासाठी त्यांच्या पुरेसं नसतंय काही काही कंडिशनमध्ये. कारण आज आपण शेळी बंदिस्त केली, दुधामध्ये सगळे घटक यायच नाहीत. जुनी शेळी बाहेर शिवारामध्ये फिरून याची 18 पकड जातीचं खाची. म्हणून आत्ता तिला काय, त्या पिल्लांना बेवॉन नावाच्या मल्टीव्हिटॅमिनचे 4-4, 5-5 थेंब रोज फक्त त्याच्या तोंडामध्ये सोडायचे, आणि मोठ्या शेळ्यांना 1/2 ते 1 ml हे मल्टीस्टारचं त्याच्या पाण्यामार्फत देतात. काही जणं ठीक आहे पाण्यामार्फत द्या, काही प्रॉब्लेम नाही. लिव्हर टॉनिक पण, जे आपलं लिव्ह 52 आहे ना, हे लिव्हर टॉनिक पण बरेच जणं काय करतात, पाण्यामार्फत देतात. हे पाजण्यापेक्षा त्यांचं म्हणते की पाण्यामार्फत दिलेलं सर याचा रिझल्ट लय चांगला, डायरेक्ट पाण्यामध्ये टाका. माझ्याकडे 10 शेळ्या आहेत, ठीक आहे मग मी 20-30 ml पाण्यामध्ये सोडून दिलं, सगळ्या शेळ्या पाणी पितात. ती पण पद्धत आहे. आणि लिव्हर टॉनिकमध्ये आता हे आहे, जिगबू आहे, त्याच्यानंतर मी आत्ता बघितलं इकडं हिप्पावेज आहे, भरपूर काय आहेत. तर हे जनावरांना हे मल्टीव्हिटॅमिन गरजेचं. 100 हां 100 झाले तर ठीक आहे भया, मग ते माझा चालू कर, खर्च कर भया चालू. 8+92 असेल, हां ठीक आहे चालेल. तर मग तुमच्या माहितीस्तो आलं लक्षात ही भूमिका. त्याच्यानंतर एक दुसरी महत्त्वाची भूमिका असते रक्तवाढीसाठी, किंवा खनिजांची कमतरता ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये जाणवते. बऱ्याच जणांची एक तक्रार येते बघा, कॉमन अडचणी घ्यायलो शेळी पालनातल्या, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजावून सांगायचा उद्देश, बाहेर वातावरण बिघडलेलं आहे, म्हणजे पंजाब रावडक साहेबांनी जे की विशेष अभिमानाची बाब म्हणजे परभणीची आहेत, सध्या भारतामध्ये त्यांच्या हवामानाच्या अंदाजाची चर्चा खूप जास्त चालू आहे, कारण खूप अचूक अंदाज देतात. तर त्यांच्या सांगण्यानुसार आज पावसाची शक्यता आहे ना करता येत नाही. म्हणून मी म्हणलं बाबा आपण खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आमचा कॅमेरा ऑफिसमध्ये घेऊन आलो. बरोबर आहे का, काय बडबड सुरू झाला, आधीच कोंबड्याची दुर्माळी, शेळ्याची दुर्माळी, एक तर आपल्याला कधी ती वस्तू घडली ना, 5-8 हजाराचा कॅमेरा घेतला, तुटला फुटला काय घेता. बरोबर आहे का, अशा स्वरूपामध्ये. तर खनिजांची कमतरता काय होतं, आपल्या शेळीला हिटवरच येत नाही, शेळी गाबण राहत नाही. बऱ्याच जणांचं म्हणतं डिलिव्हरी होऊन 4-5 महिने झाले तरी बी आपली शेळी गाबण राहत नाही, साहेब माझ्यावरच येत नाही, मग काय करावं. हे बघा, शेळीची डिलिव्हरी म्हणजे त्या जनावराचा पुनर्जन्म असतो मित्रांनो. एका नवीन जीवाला त्यांनी जन्म दिला म्हणजे पुनर्जन्म. का, शरीरामधले बरेच सत्व आणि खनिज त्या ठिकाणी कमी झालेले असतात, विकनेस आलेला असतो. तुम्हाला त्या शेळीला चांगलं चुंगलं खाऊ घालून रिकवर करावं लागत असतं. आता पुन्हा मी माणसावर येतो, आपल्या घरी लहान मूल जन्माला आल्याच्या नंतर त्या बाळांत बाईला 6 महिना आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवू देत नाहीत, आणि शेळीला काय रानात डिलिव्हरी होती तिची, तर बरोबर आहे का. मग तो पण एक जीव आहे ना निसर्गाच्या दृष्टिकोनानं, माणूस काय ना प्राणी काय, जीवच आहे ना. मग निसर्गाच्या दृष्टिकोनातून कन्सिडर करायचं, आपल्याला तिला चांगल्या चांगल्या गोष्टी खाऊ घालायच्या होता, सत्वयुक्त गोष्टी ज्या द्यायच्या होत्या, जेणेकरून त्याच्या शरीराची झीज भरून निघल, रिकव्हरी होणं गरजेचं आहे. आणि तुमचाच फायदा आहे ना, तुम्ही रिकव्हरी लवकर केली, चांगली केली, म्हणजे दुसऱ्या वेळेस गर्भधारणा चांगली होणार आहे, पिल्ले चांगले होतील. म्हणून सहसा जेवढी काही खनिजं असतात आपल्या शरीराला गरजेची असतात ती कुठून भेटतात, तर ही चाटणवीट असो, किंवा तुमच्याकडं जे मिनरल मिक्सचरचे पावडर असतात, हे खुराक नावाचं पावडर असो, किंवा रिवोमिन असो, रिवोफ्लेक, त्याच्यानंतर भरपूर, एक मिनिट, आता हे पावडर आहे, हे सगळे त्याला भाई असे लाईव्हमध्ये दिसणार नाही आहेत, ह्याच्यामध्ये पण खूप सारखं चांगल्या प्रकारचं म्हणजे पोषक तत्वे भेटतात. बरं हे सगळं जाऊ द्या, याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही चाटणवीट. ही जी चाटणवीट आहे ना, ह्या चाटणवीटामध्ये
तुम्हाला भरपूर सत्व पाहायला भेटतात. काय काय भेटतात? आयर्न, मिनरल्स, मॅग्नेशियम, कोबाल्ट, कॉपर, त्याच्यानंतर आयोडीन, भरपूर मॅग्नीज, त्याच्यानंतर असे भरपूर स्वरूपातले. हेनं काय होतं? जनावरांची भूक पण वाढते, पचनक्रिया वाढते, खनिजांची त्यांची झालेली जी काय शरीरातली कमतरता आहे ती पण दूर होते. त्याच्यानंतर हे इथं बघा, मिनरल मिक्सचरचं पावडर CRS हे चिलिटेड आहे, हे पण बऱ्यापैकी चांगलं होतं. इंटासचं पण एक आहे, इंटास कंपनीचं. ह्या गोष्टीमुळं काय होतं की त्यांच्या शरीरातल्या खनिजांची पूर्तता होते आणि हीटवर येण्यासाठी काय काय जण मग वेगळ्या गोळ्या पण वापरतात, त्या गोळ्यामुळे पण हीटवर येण्यासाठी तुम्हाला मदत होते जनावराला. आता ही सगळी PDF तुम्हाला म्हणजे याची एक यादी बनवलेली आहे मी, स्पेसिफिक यादी फोटोसहित ती तुम्हाला सेंड करतो. ह्या गोष्टी ही काय करायची, ज्या शेळ्याची नेमकी डिलिव्हरी झालेली आहे त्या शेळ्याच्या कप्प्यामध्ये न्यायची. याला एक छिद्र असतं पाठीमागून, हे बघा, ह्या छिद्रामध्ये दोरी घालायची, काडी लावायची आणि लटकून ठेवायची. शेळ्या येतात, पिले येतात, याला चाटतात. फक्त गाभण शेळीच्या कप्प्यामध्ये नेऊन ठेवायची नाही, एवढं लक्षात ठेवा. ही जी आहे ती, ठीक आहे. मग हा हा वाला एक मुद्दा क्लिअर झाला. आता हे शार्कोफेरॉल म्हणून एक घट्ट लिक्विड येतं बघा, शार्कोफेरॉल, हे पण त्यापैकीच एक आहे. शरीराची आशक्तपणा झाला असेल, झीज झाली असेल, खराब झाली असेल, ज्याला आपण टॉनिक म्हणतो थोडक्यात. एखाद्याला नाही का माझे त्याच्याकडे पाहिल्यावर ते खराबच व्हाले, कसं काय काय धुपायला का काय काय धसकी धरली काय, मग ते डॉक्टरकडे जाते, डॉक्टर त्याला म्हणतो याला टॉनिक द्यावं लागते, तर मग ते टॉनिकच्या बाटल्या लिहून देतं एक दोन तीन. टॉनिकच्या बाटल्या म्हणजे काय असते, हेच असतात. लिव्हर टॉनिक असतं एक, एक थोडंसं कुठलं तरी व्हिटॅमिन्सची बॉटल असती, आणि एखादा फ्रूटचा एखाद्या फ्रूटपासून बनवलेला ज्यूस असतो. ह्याच्यामुळं काय होतं, एन्झाईम्स तुमच्या शरीरातले जे पाचक रस असतात ते जास्त स्वरूपात स्त्रवतात, तयार होतात, पचनामध्ये मदत होते आणि शरीराची झीज भरून काढायला मदत करतात. मग तुम्ही म्हणतात हां भूक वाढी होते, डॉक्टरले चांगला आहे, डॉक्टर चांगला होता रे, बरोबर आहे, पण तूसुद्धा ह्या गोष्टी घेणं गरजेच्या होत्या. एखादी शेळी आपल्याला खराब खराब होत चालली असं वाटायले, किंवा एखाद्या जनावरात फासोळ्या दिसायल्यात, बरगाड्या दिसायल्यात, अशा गोष्टी ज्या जाणवतात, त्यावेळेला तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले लिव्हर टॉनिक, नंतर असं कुठलं तरी एक. आता शार्कोफेरॉल पण चांगली भूमिका बजावतं त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये पण सेम तसंच कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर फेरिक, त्याच्यानंतर कॉपर सल्फेट आहे, कोबाल्ट आहे, त्याच्यानंतर ब्रोट फॉलिक ॲसिड आहे, खूप सारे ह्याच्यामध्ये हे आहेत. काही तर फ्लेवरमध्ये पण आहेत, घट्ट असतं मधासारखं. ज्यावेळेस तुम्ही असं बोट घेणार का, हे उघडणं झाली, संपलेलं आहे बॉटल, संपली आपण वापरली, याच्यात पूर्ण बोटावरती घेतलं तर मध्यासारखं घट्ट लागत, हे वापरू शकता तुम्ही, ठीक आहे. मग ह्याच्यापेक्षा एक महत्त्वाची भूमिका येते जंत, कारण पिल्लापासून मोठ्या शेळीपर्यंत, गाभण शेळीपर्यंत सगळ्याला ही जंताची जी गोष्ट आहे ही सगळ्यात जास्त परेशान करते. मग जंत निर्मूलनासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जंत काय कसे म्हणजे त्याचं रिकव्हरी पाडायचे कसे आणि त्याच्यातून जनावराला बाहेर कसं आणायचं, तर हे आहे हायटेक जंतासाठी वापरलं जातं. आणि हे आहे अल्बोमार, हे दोन लक्षात ठेवा, अल्बोमार, अल्बोसेप, अल्बोमार, अल्बेंडाझोल, हायटेक, आयवरमॅक्टिन, न्यूओमॅक, भरपूर आहेत. तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या, तुम्ही जर जास्त कन्फ्यूज असाल तर. मोठ्या शेळ्या आणि मोठे बोकड, मी पिल्ल हा शब्द वाचिरणा, पिल्लांसाठी तुम्हाला ABD नावाचं एक स्पेशल येतं आहे. ABD कुठे गेलं रे, आताच कार्ड होतं ना मी ABD म्हणा. आता एक छोटं मी हे घेतलं होतं औषध इथं हातात, गडबडीमध्ये बाजूला ठेवून दिलं बघा कुठेतरी, मी खिशात का घरी न्यायचं आहे का मला, खिशात घातलं आहे म्हणा. ABD नावाचं, ABD प्लस आहे, हे प्लेन अल्बेंडाझोल असतं. लहान पिल्लांना हे औषध दिल्या जातं का, कारण त्यांचं लिव्हर थोडं कमजोर असतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणून थोडीशी तीव्रता कमी, ठीक आहे. हे ABD प्लस, तर हे काय करायचं वजनानुसार, याच्यात काय दिलेलं आहे बघा, 42 रुपयाची बॉटल आहे आणि याचं प्रमाण जे दिलेलं असतं. काय झालं, माईक चालू आहे, आवाज आहे ना का, आवाज यायला का माझा सर्वांना? हां ठीक आहे, बरं बरं ठीक आहे, चालेल. ABD नावाचं प्लेन अल्बेंडाझोल, हे काय करायचं, 3-4 किलो वजनाला 1 ml, एका महिन्याचं पिल्लू असेल 1 ml द्या, उपाशी पोटी पाजा, ठीक आहे. दूध पाजायचं नाही, उपाशी पोटी पाजायचं. घ्यायचं किती, बॉटल काढायची, छोटीशी बॉटल असती ही एवढी, हलवायचं. लहान लेकराला पण आपण देतो बघा, हे व्यवस्थित हलवायचं, सेम प्रोसिजर, झाकण घ्यायचं आणि
झाकणामध्ये घेतलेलं पूर्ण इंजेक्शनामध्ये घ्यायचं आणि त्याला पाजायचं.